मित्रांनो, मोबाईलच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड मध्ये कोणकोणते बदल करू शकता तर हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ते प्रॅक्टिकली मोबाईल मधून कसे चेंज करायचे ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. याच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून दे, जेणेकरून मी मोबाईल मधून सर्व कामे कशी करतात तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त टाकत असतो ते व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळत जातील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण काही टाइमपास न करता आधार कार्ड मध्ये मोबाईलद्वारे कोणकोणते आपण बदल करू शकतो तर ते पाहूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला जो बदल आहे आधार कार्ड मध्ये आपण मोबाईलद्वारे करू शकतो तो म्हणजे तुमचं नाव. तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने तुमचं जे नाव आहे तर ते चेंज करू शकता. तर नाव कसं चेंज करायचं मोबाईलद्वारे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही बाजूला पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला वरती आय बटन मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुम्ही मोबाईल मधून दुसरा जो बदल करू शकता आधार कार्ड मध्ये तो म्हणजे जन्मतारीख. तुमची जन्मतारीख तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने फक्त एका मिनिटात बदलू शकता. याचा पण मी प्रॅक्टिकली व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही बाजूला पाहू शकता वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर जो तिसरा बदल आहे तो तुम्ही करू शकता तुमचा ऍड्रेस. तर मोबाईल मधून तुम्ही तुमचा ऍड्रेस सुद्धा चेंज करू शकता. तर हा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, या तुम्ही बाजूला पाहू शकता. या व्हिडिओची लिंक वरती आय बटन मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर जो चौथा बदल आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डचं जेंडर चेंज करू शकता आणि आधार कार्डची लँग्वेज चेंज करू शकता. तर हा पण व्हिडिओ मी दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही दोन चेंजेस मोबाईलच्या सहाय्याने करू शकत नाही, ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकत नाही आणि तुमचा फोटो अपडेट करू शकत नाही. तर मोबाईल नंबर आणि फोटो अपडेट करण्यासाठी तुम्हाला जे आधार सेंटर असतं तर तिथे जावं लागतं. तिथेच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि जो फोटो आहे तो चेंज होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे बायोमेट्रिक. बायोमेट्रिक पण तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने चेंज करू शकत नाही, त्याच्यासाठी पण सुद्धा तुम्हाला आधार सेंटरला भेट द्यावी लागते. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. मोबाईलद्वारे अशी कामे कसं करायची तर या व्हिडिओचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत